सध्या पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण साखळीमध्ये पाण्याची मोठी वाढ होत असतानाच मुलामुठा नदीच्या पाण्यामध्येही कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे। त्यामुळे दौंड तालुक्यात शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे। मुळामुठा नदीला पाण्याची पातळी वाढताच पाणी पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होऊ लागली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या भावना मनमोकळेपणाने बोलून दाखवल्या। आज येथील भीमा नदीलाही मोठ्या प्रमाणावर पाणी आलेले आहे। त्याच्यामुळे येथील शेतकरी आणि सर्वसामान्य वर्गामध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे। तर याबाबतच आपण आता जाणून घेऊया काही युवकांकडून की पाऊस झाल्याने आणि नदीला पाणी आल्याने याबाबत काय वाटतं। गेले 4-5 वर्ष झालं पाणी एवढं पाहायला मिळत नव्हतं। आज 4-5 वर्षानंतर एवढं पाणी पाहायला मिळालंय, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे। खडकवासला धरण वाहिल्यामुळे एवढं भरपूर पाणी इकडे आले आणि आम्हाला या पाण्याची खूप गरज होती। एवढ्या दिवसानंतर हे पाणी पाहायला मिळतं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहताय की खूप प्रचंड गर्दी झालेली तिकडे पाणी पाहताना। आणि दुसरं म्हणजे शेती वगैरे थोडी गेलेली आहे पाण्यामुळे, पण काही हरकत नाही आहे। पाण्याची गरज होती, पाणी मिळालं आहे आम्हाला आणि हे पाणी पाहून खूप आनंद होतो आम्हाला। दौंड तालुका हा खडकवासला धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा जमा झाल्यानंतर दौंड, इंदापूर, हवेली या 3 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटत असतो। यावेळी धरण साखळीत जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांनाही मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी जोमदार पीक नक्कीच घेता येणार आहे। प्रतिनिधी अब्बास शेख, नेक्स्ट जनरेशन न्यूज, दौंड।